कुरली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, अध्यक्षपदी सोनाली प्रताप, उपाध्यक्षपदी अमोल माळी बिनविरोध, कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाज करून जल्लोष. कुरली तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी सोनाली राहुल प्रताप यांची तर उपाध्यक्ष अमोल आनंदा माळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून महादेवी नाईक तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव, सिद्धप्पा कट्टी, नितीन गळदगे यांनी काम पाहिले. कुरली ग्रामपंचायत येथे 19 ग्रामपंचायत सदस्य असून भाजपचे 11 ग्रामपंचायत सदस्य असल्याने अध्यक्षपदासाठी सोनाली प्रताप व उपाध्यक्षपदासाठी अमोल माळी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी नाईक यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नूतन अध्यक्ष सोनाली प्रताप व अमोल माळी यांचा निवडणूक अधिकारी महादेवी नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला. माजी अध्यक्ष शोभा मगदुम, माजी उपाध्यक्ष सुरेखा हेरवाडे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना खाली सुधारते संचालक किरण निकाडे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोले व आमदार शशिकला जोले यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतमार्फत गावामध्ये अनेक विकास कामे केलेली असून केलेल्या कामाची पोच पावती म्हणून सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून देऊन ग्रामपंचायतवरती भाजपचा झेंडा लावला आहे. ती झालेली आहे तेव्हा त्यांचं कुर्ली भाजप त्याप्रमाणे आमचे दिवशीचे संचालक आलेले आहे. कुर्ली संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते कुणाचे 91 देतात सगळ्यांचा इतकं घेऊया तेव्हा सगळ्यांचे मी ठिकाणी हजर राहिलात त्याचे अभिनंदन करू. तुमचं सर्वात मी ठिकाणी अभिनंदन करतो. नवनिर्वाचित उपाध्यक्ष अमोल माळी म्हणाले, गेल्या 2.5 वर्षांमध्ये भाजपची सत्ता असताना खासदारांना साहेब जोले व आमदार शशिकला जोले वहिनी केलेल्या सहकार्यामुळे सर्वतोपरी विकास साधला आहे व इथून पुढेही त्यांच्या आशीर्वादाने गावामध्ये जे उर्वरित कामे राहिलेली आहेत ती आम्ही अध्यक्ष व सर्व सहकाऱ्यांच्या एकमताने विचार करून सर्वतोपरी विकास साधण्याचे काम करू. निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची आतषबाजी केली. यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे, प्रकाश शिंदे, वसंत गुदाळे, रघुनाथ पाटील, मचिंद्र निकाडे, पांडुरंग कांबळे, के वाय मगदुम, शशिकांत पोवार, उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, भाट नांगनोर, आनंदा पोतदार, राजू वाळवे, संदीप निकाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील पेंटर, अमर निकाडे, अनिल कांबळे, राजाराम पोतदार, सुरेखा हेरवाडे, शोभा मगदुम, मनीषा पाटील, सुशीला पाटील, अश्विनी कांबळे आदीसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनळीहून अनिल नवाळे.